अमजद खानच्या नावे 2017 साली नाना पटोलेंचा फोन टॅप झाल्याची सूत्रांची माहिती आहे, यावर नाना पटोलेंनी खुलासा केलेला आहे। राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं प्रकरण गाजत असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅपिंग केल्याची माहिती समोर आली। फक्त नाना पटोले यांचा फोन टॅपिंग केला नाही तर त्यांच्या जवळचे आणखी 3 निकटवर्तीयांचे फोन टॅपिंग केल्याचं समोर आले। राज्यातील इतर नेत्यांचे फोन टॅपिंग होत असताना परवानगी न घेता फोन टॅपिंग केले होते, मात्र नाना पटोले यांचा फोन टॅपिंग करत असताना ती परवानगी घेऊन केलेली आहे। मात्र ही परवानगी इतर नावानं घेऊन फोन टॅपिंग करण्यात आले, अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली आहे। त्यात नावं वेगळी आहेत, मात्र मोबाईल नंबर नाना पटोले आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा असल्याचं समोर आले। मला आता एबीपी माझाच्या माध्यमातून कळलं की अमजद खानच्या नावाने माझा फोन टेपिंगला टाकलेला गेला होता 16-17 मध्ये, आणि नार्कोटिक चा माझा संबंध आहे अशा पद्धतीचं ते त्याच्यामध्ये कलम टाकून शासनाकडून 2016-17 मध्ये ती मान्यता घेतली गेली होती। त्याच्याही पलीकडे मला कळलं की काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी भाजपचे अजून मोठे नेते आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते, शिवसेनेचे मोठे नेते, या सगळ्यांचे फोन टेप त्या काळामध्ये केले गेलेले होते। आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे की तातडीनं शासनाने याची दखल घ्यावी आणि जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करावी। व्यक्ती स्वातंत्र्याला कोणालाही या पद्धतीची अडचण येता कामा नये आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर अजिबात हे होता कामा नये, आणि जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, ही भूमिका आमची आहे। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी।